कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. स्वर्गीय दिव्यांग बालाजी रावले यांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने 51,000 रुपयाची आर्थिक मदत. अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील मन मिळावो सर्व धर्मियांचे हृदयातील वृत्तपत्र विक्रेते घरपोच गॅस कामगार दिव्यांग बालाजी रावले यांचे 6 सप्टेंबर 2024 रोजी दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाले. रावले कुटुंब प्रमुखांचे निधन झाल्याने कुटुंबांचा संसार कसा चालावा असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. राजकीय पटलावर लहानशी एक वेगळी ओळख निर्माण असून शासकीय मदत तत्परतेने मिळत अशी अपेक्षा होती. परंतु या भागातील लोकप्रतिनिधींना निधींना एखाद्या दुखांच्या संकटात सापडलेल्या कुटुंबियांची आठवण देखील आली नाही ही शोकांतिका आहे. सध्या एकीकडे सत्ताधारी शासन गावोगावी मिरवणारे लोकप्रतिनिधी यांचा सुरू असलेला फोटो जीविका कार्यक्रम खरोखरच या भागासाठी दुर्दैवाची बाब आहे. या भागाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहे, परंतु त्यांना देखील या गंभीर घटनेची आठवण देखील झाली नाही. कार्यकर्त्यांना देखील यांचे भान राहिले नाही. सांत्वनाची आठवण भावी आमदारांना येते, परंतु आर्थिक मदत करण्याची भावना मात्र जागृत होत नाही. हे सत्य वास्तव्य आहे. या बाबतीत भोकर विधानसभा मतदार संघातील दानशूर व्यक्तित्व म्हणून ओळख असणारे दादाराव पाटील ढगे हे मात्र अपवाद होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून दादाराव पाटील ढगे यांनी 17 सप्टेंबर रोजी मयत दिव्यांग रावले कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन भेट घेत त्यांच्या कुटुंबियांना 51,000 रुपयाची आर्थिक मदत दिली. या आर्थिक मदतीने अक्षरशः रावले कुटुंबीय गहिवरून गेले असून आश्रू अनावर झाले होते. यावेळी माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव कदम शेलगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद सोळंके तसेच डॉक्टर उत्तमराव इंगळे, बाळासाहेब देशमुख आंबेगावकर सरपंच सदाशिव इंगळे यांच्या हस्ते सुपूत करण्यात आले. यावेळी अर्धापूर काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे, मुदखेड तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप राव देशमुख बारडकर, भुजंगराव पाटील ढगे, बालाजी पाटील नागेलीकर, ओमकार ढगे, शेख मकसूद सरपंच, सदाशिव पाटील इंगळे उपसरपंच, शेख मेहबूब, रवींद्र ढहाळे, पत्रकार सुभाष लोणे, प्रल्हाद सोळंके, चेअरमन दिगंबर पवार, दिगंबर लोखंडे, माधव बिचेवर, दिगंबर चव्हाण, संतोष मोरे, श्याम हळदे, बबन पोक्से, नामदेव काळे, बबन कराळे, विशाल निटन वरे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती. अब्दुल गाकेंची विशेष रिपोर्ट. मी श्याम लक्ष्मण रावले, माझा मोठा भाऊ बालाजी लक्ष्मण रावले यांचा अपघात झालेला आहे. ते माझे वडील भाऊ होते, ते सगळ्यात घरचे करते धरते होते. आणि ते 2 तारखेला गावातून बस स्टॉपला येताना त्याचा अपघात झालेला आहे. त्या दिवशीच रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयात ॲडमिट केलं. 4-5 दिवस ॲडमिट होते आणि त्याचा मृत्यू झाला. तर घरी शोकांतिका संकट आलेलं आहे. त्यांचे 2-3 लेकर आहेत, एकच मुलीचं लग्न झाले, 2 मुली लहान आता. परिस्थिती गंभीर आहे. त्याला बघून जे भी आपल्या भेटीसाठी आज काँग्रेस पक्षाचे नेते आलेले आहेत त्यांना आम्हाला मदत केलेली आहे. दादाराव ढगे पाटील यांच्या मदत झालेली आहे. 51,000 रुपये त्यांचे आभारी आहे. या कुटुंबावर पसरलेल्या उदरलेल्या दुःखद प्रसंगी काँग्रेस पक्ष अर्धापूर व दामिनी दादाराव ढगे यांच्यातर्फे फुलन फुलाची पाकळी म्हणून तेवढ्या मोठ्या दुःखातून सवरण्याकरता आम्ही थोडी बहुत मदत केलेली आहे. बाकी काही विशेष नाही याच्यामध्ये. ईश्वर त्यांच्या दुःखातून सावरायची शक्ती दो हीच आमची अपेक्षा आहे. आज आपल्या गावामध्ये सांत्वन करण्यासाठी कोण आले? दादाराव पाटील ढगे हे आमच्या गावचे गॅस वितरक बालाजी रावले यांच्या सांत्वनासाठी आले होते. दुर्दैवी त्यांचा 2 तारखेला अपघाती निधन झालं. घरातले करते धारते पुरुष असल्यामुळे त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा. एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि 2 मुलाचं शिक्षण झालं आहे. त्यांच्यासाठी एक घरावर मोठस दुःख आलेलं आहे आणि या दुःखाची बातमी आणि या अपघाताची बातमी माननीय काँग्रेसचे
नेते दादाराजी पाटील ढगे यांना मिळाली आणि त्यांच्या सात्वनासाठी गेले 2-4 दिवसांमध्ये त्यांनी येण्याचा खूप प्रयत्न केला आणि आपण वेळ देऊ शकलो नव्हतो आणि आज त्यांनी या ठिकाणी येऊन या कुटुंबाला फुलणी फुलाची पकडी या सावरण्यासाठी या दुःखामध्ये सामील होण्यासाठी तसं तर 51,000 काहीही नाही या परिवारासाठी यांच्यावर अपंग हा व्यक्ती हा घराचा गाडा चालवत होता आणि त्यांच्यावर एवढं मोठं दुःख झालं त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांनी 51,000 रुपयाची यांना आर्थिक मदत दिली आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी एक थोडीशी आर्थिक मदत दिली त्यामुळे दादाराव पाटील ढगे यांची आणि सर्वसामान्य घेऊन चालणाऱ्या रावले यांच्या कुटुंबांना या दुःखातून निश्चितच सावरण्यासाठी हे थोडीशी तुटपुंजी आर्थिक मदत ही अर्थसहाय्य ठरेल आणि त्यांना स्टेबल करण्यासाठी हे पुरेसं आहे असं वाटतं आणि विरोधी या ठिकाणी विधानसभा भावी आमदार या पदासाठी उभं टाकण्यासाठी दामिनी ताईटा पाटील दादाराव ढगे त्यांचे वडील दादाराव पाटील ढगे या ठिकाणी त्यांनी 51,000 रुपयाचं या ठिकाणी अर्थसहाय्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खरंच गावकरी या नात्याने मी त्यांचे आभार व्यक्त करतो की ही अशी निधी दिली त्याबद्दल तुमच्या मी अत्यंत आभारी आहे. आपल्याला अजून कोणी राजकीय नेत्यांना येऊन भेट दिली काय? तर भेटीचं तर काही मला माहित नाही पण भेटी दिल्या नाहीत असं वाटते मला. पण दादाराव पाटील यांना आर्थिक मदत तर आतापर्यंत कुठं मिळाली नाही असं कुटुंबाकडून मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पण दादाराव पाटील ढगे यांना ही माहिती मिळाल्याच्या नंतर त्यांनी थोडं मदत जे केली ती हे चांगली आहे मदत. कारण या घरातला कर्ता धर्ता पुरुष गेलेला आहे आणि एका हाताने अपंग असून पूर्ण आसपासच्या पंचकोशीमध्ये गॅस पुरवण्याचं काम हे फक्त बालाजी रावले करत होते. त्या दिवशी मौतीच्या ठिकाणी ज्या दिवशी अंत्यविधी निघत होती त्यावेळेस जनसमुदाय एवढा अक्षरशः एवढा जनसमुदाय होता की त्यांच्या कार्याची पावती ही जनसमुदाय सांगत होता आणि त्यासाठी अर्थसहाय्य देणारे हे पहिले दादाराव पाटील ढगेच आहेत. त्यांनी जे दिले ते चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. बालाजीराव रावले हे एक दिव्यांग व्यक्ती असून देखील आमच्या गावामध्ये सर्वांना सुपरिचित होता आणि त्यांनी स्वाभिमानानं या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं आणि सर्वांचं म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचं आणि कुटुंबातील सर्व स्वाभिमानानं या ठिकाणी त्यांनी त्यांचं रक्षण केलेलं आहे आणि या प्रसंगी या दुःखद प्रसंगी दादाराजी ढगे पाटील यांच्या कन्या दामिनी पाटील यांच्या वतीनं जी काही आर्थिक मदत या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज जे बालाजी रावले यांचं दुःखद निधन झाले आहे त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी सात्वन भेट म्हणून आर्थिक मदत म्हणून थोडीफार जी मदत केली आहे मी समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की जे काही आज जी दुःखद घटना घडली या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी जे या ठिकाणी येऊन आपलं जे काय आर्थिक मदत सहाय्य केलं त्याबद्दल मी गावकरी त्यांचे आभार व्यक्त करतो. लहान येथील स्वाभिमानी बालाजी लक्ष्मण रावले याचं अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनानं त्यांच्या परिवारावर अपरिमित असं संकट कोसळलं. त्या संकटाला आपण तर नैसर्गिक संकटाला आपण थोपवू शकत नाही पण या दुःखातून त्याचं सांत्वन करण्यासाठी आज दादाराव पाटील ढगे यांचे परिवार दामिनीताई ढगे हे सर्वजण आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे प्रताप देशमुख मुतखेडे हे सर्वजण आले आणि त्यांनी दादाराव पाटलांच्या वतीनं या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना 51,000 रुपयाची मदत या रावले परिवाराला दिलेली आहे. ही त्यांच्या परिवाराची एक सांत्वनपर ही भेट त्यांनी दिलेली आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना ईश्वर बळ देव अशी त्यांनी या ठिकाणी त्यांना येऊन भेट देऊन त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितच या झालेलं नुकसान टाळू शकत नाही पण परिवाराला भेट दिल्यामुळं एक चांगलं या ठिकाणी चांगला संदेश जाईल त्याला त्या परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी बळ निश्चित मिळेल. अजून आपल्या भागाचे नाही 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 आजपर्यंत त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी इतर कोणीही आलेलं नाही. असे कौटुंबिक सगळे नातेवाईक किंवा गावातल्या सर्व जाती धर्माचे लोक येऊन त्यांच्या इथं भेटून गेलेले आहेत.
पण राजकीय पक्षाचं अजून कोणी आलेलं मला तरी आठवत नाही आणि आले नाहीत, आणि आर्थिक मदतीचा तर अजून कोणी काही केलेलं नाही. पण या दादाराव पाटलांचं मी गावचा एक नागरिक म्हणूनही मी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरोखरच स्वाभिमानी निष्ठेनं काम करणारा दिव्यांग व्यक्ती असूनही तो एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून बालाजी रावले होता. त्याच्या जाण्यानं त्या परिवाराचं मोठं नुकसान, आर्थिक आता दोन मुलं आहेत त्याच्या शिक्षणाचा पालन पोषणाचा हे गंभीर प्रश्न आहे. अशा प्रसंगी दादाराव पाटील ढगे आणि दामिनी ढगे यांनी त्यांच्या कुटुंबाला आदर देण्याचं काम केलंय हे कौतुकास पात्र आहे.